मिरज शहरात उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली शहरातील रस्त्यांवर विविध रंगाचे कोरडे सडे पडले होते गल्लीबोळात लहान मुले रंगपंचमीचा आनंद लुटत होती रंगपंचमीच्या सकाळच्या बालचमुच्याने रंगाची उधळण करत या आनंदाला सुरुवात केली रंगपंचमीचा उत्साह वाढवण्यासाठी बाजारात दाखल झालेल्या खेळण्यांनी रंगपंचमी साजरी करण्यात आली पालकांनी देखील यास न केल्याने मुलांचा आनंद द्विगुणित झाला या आनंदात भर टाकली ती युवकांच्या खास सेलिब्रेशनने यावेळी रंगपंचमी कशा पद्धतीने साजरी करायचं याचे नियोजन काही जणांनी आधीच केले होते काही जणांनी नुसत्या शुभेच्छा देण्यात धान्य धन्यता मांडली तरी काही जणांनी थेट घरी जाऊन रंग लावून आनंद साजरा केला रंगपंचमीच्या दोन दिवस अगोदर फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात होत्या त्यानंतर मात्र चौकात चौकात रंगाची उधळण करण्यास सुरुवात झाली मित्रमैत्रिणींनी घरी जाऊन रंग लावण्याची पद्धत असल्याने दुचाकीवरून रंग लावलेले युवक ये जा करत होते पाण्याची बचत करण्यासाठी काही जणांनी कोरड्या रंगाने रंगपंचमी साजरी केली या सर्वांच्या बरोबरीने ज्येष्ठ नागरिकही होते आपल्या परिसरातील मित्र तसेच परिवारांसोबत त्यांनी सण साजरा केला होळी आणि धुलिवंदन आपण उत्साहात साजरा केला पण खरी रंगपंचमी आज म्हणजे फाल्गुनी कृष्णपंचमीला साजरी करतात धुलिवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंत उत्सवाच्या रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात या दिवशी एकमेकांच्या अंगावर रंग उडवून लोक आनंद उत्सव साजरा करीत असल्यामुळे या पंचमीला रंगपंचमी हे नाव प्राप्त झाले आहे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक सण नियमात आणि घरच्या घरी साजरी करण्याची वेळ आपल्यावर येऊन ठेपली कदाचित या सर्व नकारात्मक वातावरणाला कुठे ना, वाता ना कुठे आपण स्वतः जबाबदार आहोत त्यामुळे येणारे सण आपण साजरे करण्यासाठी शासनाने घातलेले नियम पाळले पाहिजेत मास्कचा वापर सोशल डिस्टन्सिंग इत्यादी गोष्टी पाळाव्या लागणार आहेत